राज्यभरात उद्याच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आणि उत्साह मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर वरळीच्या सीलिंकला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघं जग सज्ज झालंय. यावेळेस मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं उत्साहाचं वातावरण आहे. रोषणाई केली जाते. वरळी सी लिंक आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. आकर्षक अशी रोषणाई करण्यात येते. याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज आमच्या बरोबर आहेत. पंकज, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबापुरी सुद्धा राममय झालेली दिसते. कारण की मुंबापुरी राममय झालेली दिसते आणि मुंबापुरीमध्ये सगळ्यांचं आकर्षणाचा एक केंद्रबिंदू जो असतो तो वांदे वरळी सीलिंग. गेली सुद्धा त्याच्यावरची वाहतूक बघायला दादर चौपाटीवरती गर्दी असते. तीच वरळी वांदे वरळी सीलिंग जो आहे त्याचे जे वायर्स आहेत किंवा त्याचे जे मोठ्या वायर्स त्याच्यावरती तो ब्रिज बांधलेला आहे त्या वायर्सवरती लेझर लाईट जो आहे ते सोडण्यात आलेले आहेत. भगवान या अशा रंगाचं कॉम्बिनेशन जे आहे ते त्या सिलिंगवरती लाईटच्या माध्यमातून उद्याचा सोहळा जो आहे त्याचे जे रंग आहेत ते रंग दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते करतायत. चैत्यभूमीच्या बाजूला समुद्राच्या दिशेने बघण्यासाठी गॅलरी बांधलेली, त्या गॅलरीमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. एकंदरीतच आकर्षणाचं जे आहे ते केंद्रबिंदू ठरतंय. मुंबईचा जो वांद्रे वरळी सीलिंग आहे त्याच्या ज्या केबल्स आहेत त्याच्यावरती हे जे आहे ते लेझर लाईट्स मारण्यात आलेले आहेत आणि दादरच्या बाजूनी हे अतिशय सुंदर दृश्य गारगी दिसतंय. या सुंदर दृश्यामुळेच उद्याचा सोहळा हा किती दैदिप्यमान आणि किती मोठा असेल याची कल्पना मुंबईकर करू शकतात. मुंबईकरांचा एक उत्साह जो आहे तो इथे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नुसतंच रोषणाई करून तो उत्साह दिसत नाही तर तो पाहण्यासाठी सुद्धा मुंबईकर उत्साही आहेत. नक्कीच पंकज, उत्साहाचं असं वातावरण पाहायला मिळेल आणि मुंबापुरी सुद्धा उद्याच्या सोहळ्यासाठी सज्ज आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.